पाहुयात उर्वरित घडामोडी. भाजप सरकारसाठी कालचा दिवस खरंच निर्णायक ठरला. तब्बल 12 तासांच्या वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत 311 विरुद्ध 80 मतांनी मंजूर झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयकावर चर्चा करताना सुमारे 1 तास तपशीलावर भाषण केलंय. विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढत हे विधेयक देशातील अल्पसंख्याकांविरुद्ध नसल्याचं शहा यांनी ठासून सांगितलं. शहा यांच्या उत्तरानंतर विधेयकावर मतदान घेण्यात आलं. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पटलावर मांडलं जावं की मांडलं जाऊ नये यावर सर्वप्रथम मतदान घेण्यात आलं. या 293 सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूनं कौल दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक लोकसभेत मांडलंय. या विधेयकावर तब्बल 12 तास प्रदीर्घ चर्चा झाली. काँग्रेसनं विधेयकाचा कडाडून विरोध केला. शहा यांनी विरोधकांचे सगळे मुद्दे खोडून काढत विधेयक किती विधायक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. घुसखोर आणि निर्वासित यांच्यात फरक आहे आणि ती रेषा स्पष्ट करण्यासाठीच हे विधेयक आणण्यात आलंय. या विधेयकांना निर्वासितांना न्याय मिळणार आहे. स्वधर्माच्या रक्षणासाठी जो निर्वासित भारतात आश्रयाला आला आहे त्याला हे विधेयक न्याय देणार आहे असा दावा शहा यांनी केलाय. त्यानंतर सदस्यांच्या मागणीनुसार मतविभाजन घेण्यात आलं आणि 311 विरुद्ध 80 मतांनी हे दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलंय. काँग्रेससह अनेक पक्षांनी या दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवला असून ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकाविरोधात आंदोलनं तीव्र झाली आहेत. हे विधेयक आता राज्यसभेत मांडलं जाणार असून या विधेयकाची खरी कसोटी आता लागणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक जरी काल लोकसभेत बहुमताने मंजूर झालं असेल तरी ते मांडताना त्याला सगळ्याच पक्षांकडून तीव्र विरोध करण्यात आला. या विधेयकावर MIMचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. हे विधेयक या देशाची दुसरी फाळणी करणार आहे. हिटलर पेक्षाही वाईट असं हे विधेयक असून सरकारनं हे विधेयक मागे घ्यावं अशी मागणी त्यांनी केली. या प्रश्नावर आक्रमकपणे बोलत असताना त्यांनी आपल्या हातात असलेली विधेयकाची कॉपी देखील फाडून टाकली आहे. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. एकूणच काय तर हे विधेयक लोकसभेत या सगळ्याच घटनांमुळे प्रचंड गाजलं. कानून जो बनाया जा रहा है इसलिए बनाया जा रहा है कि दोबारा पार्टीशन हो. ये कानून तो हिटलर के वो कानून से ही बदतर है. उस कानून से ही बदतर है. कहां लाकर छोड़ दिया भारत को आप? अगर आपने संविधान परो किया था. हम मुसलमानों का गुनाह क्या है? क्या मुसलमान है? मुझे पाकिस्तान से मत लीजिए, अफगानिस्तान से मत लीजिए, मगर इस्लाम के ताल्लुक से, मुसलमानों के ताल्लुक से इस अहमान को सोचना पड़ेगा. आप जो मैसेज दे रहे हैं आपकी वजह से पॉलिटिकल मार्जिनलाइजेशन हो गया मुसलमानों का. आप तो उनको दबा रहे हैं, उनके सीने पर पैर रखकर आप कह रहे हैं कि अब तू इस मुल्क का बाइज़ा शहरी नहीं बल्कि तो स्टेटलेस बनाया जाएगा. इसीलिए मैं कह रहा हूं मैडम कि ये एक और एक पार्टीशन होने जा रहा है. मैडम मैं आपको कहना चाह रहा हूं, अंग्रेजी में कहावत है कि दोज डू नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री आर कंडेम्ड टू बी रिपीटेड. श्रीलंका के 10 लाख टमिलियंस मद्रास में, तमिलनाडु में हिंदू नहीं है क्या? खत्म करो. नेपाल में मदेशी नहीं, हिंदू नहीं है, बताइए. अच्छा मैडम ये होम मिनिस्टर साहब बता दीजिए कि म्यांमार में चिन काचिन अरहकान, अरे चंद साल तक ऑल इंडिया रेडियो पर काचिन का रेडियो सर्विस चलता था. ये चिन लोग क्रिश्चियन है म्यांमार के. आप इंतजार कर रहे हैं, क्या इंतजार कर रहे हैं? कौन सा स्ट्रेटेजी आपकी? हर एतबार से फेलियर साबित होगा मैडम. इसीलिए मैं इस बिल की मुखालिफत करता हूं. ये हिंदुस्तान के संविधान के खिलाफ है और ये उन लोगों की तौहीन है जिन्होंने इस मुल्क को आजाद करवाया था. 1957 की जंग आजादी हो या 1910 में महात्मा गांधी कैसे महात्मा बने मालूम मैडम? उन्होंने साउथ अफ्रीका के नेशनल रजिस्टर कार्ड को फाड़ दिया था, फाड़ दिया था, जला दिया था. इसीलिए जब महात्मा ने फाड़ा, मैं इस बिल को फाड़ता हूं. यह हिंदुस्तान को तोड़ने की कोशिश कर रहा है.